नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष इयत्ता नववी सामाजिक शास्त्र इतिहास व राज्यशास्त्र दिवस वीस काही बाबी आठवूया या भागातील पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात कोणती संस्थाने होती प्रश्न क्रमांक एकचे चे उत्तर आहे एक सौराष्ट्रातील जुनागड संस्थान दोन हैदराबाद संस्थान आणि तीन काश्मीर संस्थान प्रश्न क्रमांक दोन स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींची नावे सांगा प्रश्न क्रमांक दोनचे चे उत्तर आहे मंगल पांडे भगत सिंग राजगुरू सुखदेव तात्या टोपे बाबू गेनू महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे शिरीष कुमार राजबिहारी बोस नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक दादाभाई नवरोजी लाला लजपतराय रवींद्रनाथ टागोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक तीन भारतात सध्या किती घटक राज्ये आहेत प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे भारतात सध्या अठ्ठावीस घटक राज्य आहेत भारतात अठ्ठावीस घटक राज्य असली तरी विधानसभांची संख्या एकतीस आहे कारण दिल्ली पुदुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहेत मदत हवी का या भागातील पहिला प्रश्न आहे तक्ता पूर्ण करा क्रमांक एक क्रांतिकारी संघटना अभिनव भारत संघटना क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर दोन अनुशीलन समिती क्रांतिकारक बारिंद्र कुमार घोष तीन इंडिया हाऊस क्रांतिकारक पंडित श्यामजी कृष्ण वर्मा चार गदर संघटना क्रांतिकारक लाला हरदयाळ पाच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव प्रश्न क्रमांक दोन तक्ता पूर्ण करा मवाळ नेते आणि जहाल नेते मवाळ नेते कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोज शहा मेहता जहाल नेते लाला लजपतराय बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्रपाल कृती करा या भागातील पहिला प्रश्न आहे संकल्पना चित्र पूर्ण करा राष्ट्रीय सभेची चतुसूत्री एक स्वराज्य दोन स्वदेशी तीन राष्ट्रीय शिक्षण आणि चार बहिष्कार काय समजले या भागातील पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची उद्दिष्टे लिहा एक भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे दोन परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे तीन लोकांमध्ये ऐक्य भावना रुद्धिंगत करणे आणि चार राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती प्रश्न क्रमांक दोन उभारणीच्या कार्यात जहाल व मवाळ नेत्यांचे कार्य लिहा मवाळांचे कार्य एक पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता दोन राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची हरकत करावी असे विविध ठराव त्यांनी मांडले जहाल नेत्यांचे कार्य एक सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला दोन केसरी व मराठा या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली तीन बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहालमतवादी विचारांचे मुखपत्र होते आपापसातील आप भेद विसरून लोकांनी एकत्र यावे चार त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान व्हावे राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूने टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव उत्सवांचे आयोजन केले पाच स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या सहा लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असे जहाल नेत्यांचे मत होते चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचे एकमत होते सात मवळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी ही चळवळ पुढे नेली प्रश्न क्रमांक तीन उभारणीच्या कार्यात क्रांतिकारकांचे योगदान स्पष्ट करा एक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारला दोन प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रॅड याने जुलम जबरदस्ती केली त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी त्याचा वध केला तीन आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध लढा दिला चार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत असे करून या संघटनेच्या भारतातील सदस्यांना इंग्लंडमध्ये क्रांतिकारी वाङ्मय पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली पाच एकोणीसशे आठ साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना आखली सहा भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून सहायता मिळावी यासाठी पंडित श्यामजी कृष्णवर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली सात अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली लाला हरदयाळ भाई परमानंद डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक संघटनेचे प्रमुख नेते होते आठ चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू सुखदेव या तरुणांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले त्यानंतर चितगाव कटातील सूर्यसेन अनंत सिंग गणेश घोष कल्पना दत्त प्रीतीलता वड्डेदार शांती घोष सुनीती चौधरी बिनादास अशा अनेक क्रांतिकारांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना निर्धाराचे दर्शन घडवले त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती केवळ अजोड होती त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्तिदायी ठरले आहे प्रश्न क्रमांक एक अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा राष्ट्र उभारणीसाठी कसा उपयुक्त ठरला एक अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्लंडच्या राणीने भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे अठराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली दोन गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइस रॉय हे पद निर्माण करण्यात आले तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले तीन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत वंश धर्म जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील तसेच ती कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाहीत अशी ग्वाही या जाहीरनाम्यात देण्यात आली अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत ठरला प्रश्न क्रमांक दोन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान स्पष्ट करा भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरोधात युद्ध करण्यास हुभे राहिले हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते त्यांचे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस होते दोन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला तीन सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करू लागले चार एकोणीसशे एक्केचाळीसच्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले पाच जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले भारतातील हैदराबाद संस्थानांचे विलिनीकरण कसे झाले एक एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावी असा ठराव केला दोन मात्र निजामाने भारतात विरोधी धोरण स्वीकारले तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला तीन निजामाचा सहकारी कासिम रझवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी रझाकार नावाची संघटना स्थापन केली चार निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते परंतु निजाम दाद देत नव्हता पाच अखेरीस भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली यास ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव होते सहा शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे लिहा एक एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली दोन महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे तीन लोकमान्य टिळक शंकरराव देव श्रीपाद अमृत डांगे एस एम जोशी ग माडखोलकर आचार्य प्रके आत्रे मधु दंडवते प्रबोधनकार केशव ठाकरे य क्रु सोनी सेनापती बापट क्रांतिसिंह नाना पाटील लालजी पेंडसे महिला सुमतीबाई गोरे दुर्गा भागवत तारा रेड्डी चारुशिला गुप्ते कमलाताई मोरे सुलताना जोहारी अहिल्याबाई रांगणेकर इत्यादी महिलांनी भाग घेतला अधिक सराव कृती उपक्रम एक आंतरजालाच्या मदतीने राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा एक अधिवेशनाचे ठिकाण दोन वर्ष तीन अधिवेशनाचे अध्यक्ष अ अधिवेशनाचे ठिकाण मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा ब अधिवेशनाचे वर्ष अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी आणि अधिवेशनाचे अध्यक्ष व्यमेशचंद्र बॅनर्जी अधिवेशनाचे ठिकाण कलकत्ता अधिवेशनाचे वर्ष अठराशे शहाऐंशी अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नवरोजी अ अधिवेशनाचे ठिकाण मद्रास ब अधिवेशनाचे वर्ष अठराशे सत्याऐंशी क अधिवेशनाचे अध्यक्ष बदरुद्दीन तैयबजी मित्रांनो या संदर्भातील अजून माहिती तुम्हाला इंटरनेटच्या सहाय्याने मिळेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सेतू अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंदू सोल्युशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद